भीम सैनिकों का यहाँ पे हार्दिक हार्दिक स्वागत है। वो गैम्बू खुश हुआ, ओए गुलाटी, ओए ओए दिले जले। आणि या ठिकाणी अनेक आवाज आहेत आणि अमिताभ बच्चन, अरे देखे भैया ये जो राष्ट्रपिता तुम्हारे पाप रखते हैं, राष्ट्रपिता तुम्हारे पाप रखते हैं, नाम है शेषा। अरे भैया थोड़ी ताली बजाई आई, कितनी कंजूसी करो आई। अरे यहाँ पे जो यंग जनरेशन, यहाँ पे यंग यूथ बैठे हैं, मैं उनके लिए एक बात कहना चाहूंगा। मैं यहाँ पे आपकी तालियां बटोरने के लिए आया हूँ। अगर आप ताली का आशीर्वाद हम कलाकारों को नहीं दे सकते तो आपको मैं एक ही कहना चाहूंगा। जरा अरे भैया हमारी महिला मंडल जरा जोरदार तालियां बजाए। अरे जरा जोरदार तालियां होनी चाहिए भाई। या महाराष्ट्र मध्ये जमलेल्या तमाम माता भगिनींनो, या ठिकाणी मला एक आवर्जून सांगायचं आहे, या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक घरात त्याची आई, त्याची बायको, त्याची बहीण, त्याचा मुलगा हाच विचार करतायत की आमचा मुलगा कुठे गेलाय। त्या आया बहिणींना माझं एकच सांगणं आहे की तुमचा मुलगा कुठे गेला नाही, तो आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय। मला विचारलं तुमची मराठीची व्याख्या काय, मी म्हटलं सोपी आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतो तो मराठी, ज्या तोंडून आपसुक जय निघतात तो मराठी। अरे मला जास्त काही बोलायचं नाही, एवढंच बोल, माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, या महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर फक्त आणि फक्त मराठी चालले पाहिजे, दुसरं काय नकोय मला। अरे जसे ते एक म्हटले तसा आम्ही एक म्हटलं शिवाय राहणार नाही, तर आणि तरच महाराष्ट्र उद्धार करेल। या महाराष्ट्र जर राहायचं असेल तर मराठी बोलली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनेक आवाज आहेत, जाता जाता अजून एक आवाज सादर करेल, नंतर लगेचच आपल्या सेवेसाठी पुन्हा एक सुंदर संगीत सादर करेल, ते म्हणजे आमचे सन्माननीय आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। मित्र मेरे प्यारे भाई और बहनों, आज रात 8 बजे, डरिए नहीं, मैं कुछ बंद करवाने नहीं, मैं तो ये बताने आया हूं, आज रात 8 बजे के बाद भाई और बहनों 9 बजने वाला है। मैं जब अगली बार आऊंगा तो आपको एक पार्टी दूंगा मित्रों, और उस पार्टी का नाम होगा भारतीय जनता पार्टी। मित्रों मत रहो। आणि या ठिकाणी अनेक आवाज आहेत, आपण आवाज आणि विनोदी किस्से देखील आहेत। महिला मंडळ, महिला मंडळासोबत मला खूप काही बोलायचं आहे, लहान मुलं देखील आहेत या ठिकाणी, जनरेशन सुद्धा यंग जनरेशन आहे, त्याच्यासोबत सुद्धा खूप काही मला बोलायचं आहे, पण आपण सुंदर संगीताचा देखील आनंद घ्यायचा। कोकणात फिरताना तिथली चिऱ्याची घर पाहून प्रत्येकाला असं वाटतं असं घर आपल्याकडेही हवं, पण चिरा तर फक्त कोकणातच मिळतो। पण आता चिंता नाही, चिरा आता जुन्नर तालुक्यात येतोय थेट कोकणातून, आणि तेही कमी किमतीत। होय, चिरा म्हणजे नेमकं काय? चिरा हा सर नॅचरल आहे, ते तयार केलं जात नाही की विटे, जशी आपण वीट भासतो वगैरे किंवा मातीची वीट आहे, तसं नाही। हे तुम्ही असं प्रॉडक्ट आहे की तुम्ही 50-100 वर्षांनी आता बांधकाम केलं तर 50-100 वर्षांनी पण तुम्ही बांधकाम करू शकता, परत रियूज होऊ शकतो त्याचा। चिरा म्हणजे मजबूती, चिरा म्हणजे आकर्षकता, चिरा म्हणजे उत्कृष्ट कोरीव काम, चिरा म्हणजे नको महागड्या विटा, नको सिमेंट जास्त, आणि हो प्लास्टर आणि रंग तर नकोच नको। याचा आर्थिक बजेट जर विचार केला तर 2,75,000 विटा लागणार,
तेवढ्याच घराला आपल्याला 1.5 लाखाचं चिरा लागेल. हा 550 गुणी पुण्याला लागलेल्या विटांसाठी, तर आपल्या ह्याच ह्याला फक्त 35 गुणी सिमेंट लागेल. स्वप्नातलं सुंदर घर साकारताय, मग काहीतरी वेगळं आणि मजबूत करा. तुमच्या स्वप्नातलं चिऱ्याचं घर आता अश्वमेध तुम्हाला देईल. होय, अश्वमेध. कोकणातल्या होतकरू तरुणाने शिवजन्मभूमीत चिरा आणलाय, तोही अगदी माफक दरात. जरी तुम्हाला कमी याच्यात कोणी आणून देत असेल, पण 50% डॅमेज असेल तर तुम्हाला 50 चिरा तुमचा पूर्ण डॅमेज आहे. तसं आपण नाही, आपण तुम्हाला देतो तुम्ही जेवढा चिरा मागवते. जरी एखादा चिरा म्हणते मी तुम्हाला, जर खराब निघाला तर त्याची सुद्धा आपण रिप्लेसमेंट देतो. काय आहे चिरा नेमकं समजून घ्या आणि चिऱ्यात घर बांधताय तर आत्ताच संपर्क करा अश्वमेध डेव्हलपर्स आणि सप्लायर्स, चाळकवाडी टोल नाक्याजवळ, चाळकवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 88 31 82 17. मजबूतीच्या बाबतीत विटेपेक्षा सर 100% 100 का 1 लाख% तुम्हाला सांगतो की विटेपेक्षा चिरा हा मजबूत आहे. किंवा सिमेंटचे ब्लॉक येतात, ह्याला वेट आहे सर. एक तुम्ही 1+1 जर बांधकाम करायचं म्हटलं तर तुम्हाला RCCचं पण गरज नाही आहे. लोड बेरिंगवरती आपण ते उठवू शकतो. प्रथम येणाऱ्या 200 ग्राहकांसाठी विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. सर्व डेव्हलपर्स यांचंही स्वागतच आहे. नेमकी काय आहे ही सवलत, त्यासाठी संपर्क करा श्री जितेंद्र विभूते 88 31 82 17. मंडळी, चिरा तुमच्या खर्चाची बचत करतोय. चिरा तुम्हाला विटेला रामराम करायला लावतोय. नवे नवे चिरा तुमचा सिमेंटचा खर्च वाचवतोय. चिरा तुम्हाला आकर्षक आणि जगावेगळं काहीतरी देतोय. त्यामुळे चिऱ्यातच घर बांधा, त्यासाठी आत्ताच संपर्क करा. धन्यवाद. मी नितीन पानाळे, अध्यक्ष उत्तूर किराणा व्यापारी असोसिएशन उत्तूर. चिरा वीट म्हणजे चिरा वीट ॲक्च्युली म्हणजे आता ही ज्या मातीच्या विटा आहेत त्या खूप महागड्या आणि तशा या चिरेच्या विटेच्या याच्यामध्ये पाहिलं तर खूप टिकाऊ वीट आहे चिरेची. मी प्रत्यक्ष डुंबरवाडीला यांचं जे काम चालू आहे ते मी प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो तर या विटाची क्वालिटी एकदम उच्च दर्जाची आहे. या संदर्भात जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर यांचं कार्ड माझ्याकडे आहे, त्यांचा पूर्ण पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे. जर कोणाला या एव्हीटी संबंधी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर मी यांचा नंबर आणि यांच्याशी मी संपर्क करू.